त्यांना विचार कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं विचारून घ्या. कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं विचारून घ्या. मूळ प्रश्न अदानी, निव्वळ अदानी नाही तर त्याच्याबरोबर सरकार. या सरकारनं लाचारी केवढी पत्करली तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातून किती प्रकल्प गेले याची जाण तुम्हाला आहे. असे प्रकल्प जेव्हा येतात, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत जे प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही आहे. त्यामुळे प्रश्नाला बगल देऊन वेगळाच काहीतरी बोलण्याचं चालू आहे, त्यावर उत्तर देणं आत्ता योग्य नाही. आदरणीय उद्धवजी साहेब जेव्हा या मोर्चाला संबोधित करतील तेव्हा तुम्हाला कळेल. सत्ताधाऱ्यांकडे असं देखील बोललं जात आहे की जेव्हा मुख्यमंत्री येते तेव्हा याच्या दाराविरोधात काही केलं नाही अशी टीका देखील केली जाते. त्यांना विचार कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं विचारून घ्या. कोविड मध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं विचारून घ्या. कोविड मुख्यमंत्री तेव्हा कोविडचा काळ होता, तुमच्या बापाने कोविड मध्ये काय केलं ते पहिले सांगा मग आम्हाला कळेल. आम्ही धारावीकर आणि आम्हाला हक्काची घर हवी आहेत अशा प्रकारचं बॅनर सुद्धा कलानगरला लावले ते नक्की धारावीकरांनी लावलेत असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच लावले. धारावीकरांना हक्काची घर हवीच आहेत ना, का नको? उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब हक्काचे घर द्यायलाच, त्यांना घर मिळालंच पाहिजे, पण ते धारावीत मिळालं पाहिजे. लक्षात आलं का? त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का? आम्ही घर देऊ. हो, कुठे द्याल ते सांगा ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.